गणिताचा अभ्यास कसा करायचा, तर अभ्यास सुरू करायचा, चॅप्टर सुरू करायचे, त्याआधी आपण सुरू करणार आहे बेसिक। बेसिक जर तुमचं चांगल्या प्रकारे क्लिअर झालं असेल तर तुम्हाला समोरचे गणितं करण्याकरता, समोरचे चॅप्टर्स करण्याकरता जास्त प्रमाणात मदत होईल आणि आयडिया लवकर क्लिअर होत जातील। आता बेसिक मॅथ्समध्ये आपण घेतलं या ठिकाणी पहिला टॉपिक संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नंबर्स। कोणकोणत्या प्रकारच्या संख्या आहेत त्यावरचा प्रश्न आपल्याला विचारला जातो, मग वेळेवर त्या संख्या आठवत नाहीत त्या आपण आधीच क्लिअर करून ठेवणार। यामध्ये नंबर एकला आपण पाहणार नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नॅचरल नंबर्स, म्हणून त्याला एन ने डिनोट करतो, एन ने आपण त्याला दर्शवतो। नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत, एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, अनंत। याचा अर्थ नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होतं, एक पासून। यांनाच पुन्हा मोज संख्या असं सुद्धा म्हणतात, मोज संख्या। मोज संख्या म्हणण्याचं कारण काय, तर ह्या संख्या आपण वस्तू व्यक्ती मोजण्यासाठी वापरतो, म्हणून यांना काय म्हणतो आपण मोज संख्या। दुसरा प्रकार पूर्ण संख्या, याला म्हणतो आपण होल नंबर्स, पूर्ण संख्या, म्हणून त्याला डब्ल्यू पासून स्पेलिंग सुरू होतं, डब्ल्यू दर्शवतो। होल नंबर्स कोणकोणत्या आहेत, तर या ठिकाणी शून्य आहे, एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे, अनंत। दोघांमध्ये फरक कुठं पडला, या ठिकाणी शून्य नाही, या ठिकाणी शून्य आहे, एकाच संख्येचा फरक आहे तो म्हणजे शून्य। त्यानंतर तिसरा प्रकार पूर्णांक संख्या, इंटीजर्स त्याला आपण म्हणतो, आय ने दर्शवतो। पूर्णांक म्हणजे काय, तर सेंटरला झिरो असतो, या बाजूला जर गेले तर एक, दोन, तीन, अनंत, या बाजूला आले तर मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, अनंत, दोनही बाजूला अनंत प्रमाणात वाढत जातात। सेंटरला काय असतो, शून्य ही संख्या असते, याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या। जसं यामध्ये सर्वात लहान शून्य आहे, यामध्ये सर्वात लहान एक आहे, तसं यामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला सांगता येत नाही। डावीकडे जर आला तर संख्या लहान लहान होतात, उजवीकडे गेलं तर संख्या मोठ्या मोठ्या होत जातात। पण सर्वात लहान धन पूर्णांक संख्या जर विचारली तर एक आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर विचारली तर त्या ठिकाणी काय, वजा एक आहे। मग पूर्णांक संख्येची व्याख्या काय लक्षात ठेवायची तुम्हाला, धन संख्या, ऋण संख्या व शून्य यांचा जो काही संच असतो त्या संचाला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या। त्यानंतर चौथा प्रकार मूळ संख्या, इंग्लिशमध्ये म्हणतो याला आपण प्राइम नंबर्स, मूळ संख्या, ज्या संख्येला फक्त स्वतःनेच आणि एकने भाग जातो। फॉर एक्झाम्पल 17, 17 दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही शिवाय 17, याला म्हणतो आपण मूळ संख्या, किंवा 17 आपण एकने भाग देऊ शकतो। जर तुम्ही म्हटलं 15, तर 15 5 भाग जातो, याचा अर्थ 15 मूळ संख्या नाही। ज्यांना स्वतःनेच भाग जातो त्यांना म्हणतो आपण मूळ संख्या। याचं काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, सुरुवात कुठून होतं, तर 2 2 नंतर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13 वगैरे वगैरे, यांच्यामध्ये लिंक वगैरे अशी काही नाही, अचानकपणे येणाऱ्या मूळ संख्या आहेत ज्यांना ज्यांना भाग जात नाही। वैशिष्ट्य काय, तर सर्वात लहान मूळ संख्या 2, पण ती कशी आहे, सम आहे। बाकीच्या सर्व संख्या जर पाहिल्या तर कशा दिसतात आपल्याला, विषम दिसतात। मग सर्वात लहान मूळ संख्या 2, एकमेव सम मूळ संख्या सुद्धा कोणती, 2। त्यानंतर 100 जर मूळ संख्या आपण पाहिल्या तर 100 मूळ संख्या आहेत आपल्या 25, त्यांची जर बेरीज केली तर 1060, हे सर्व अंक आपले पाठ पाहिजेत। 100 मूळ संख्या किती आहे, सर्वात लहान कोण आहे, बेरीज किती आहे। त्यानंतर 50 जर आपण चेक केलं तर 15 मूळ संख्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात। कोणत्या कोणत्या संख्या पाहिल्या आपण, नैसर्गिक पाहिल्या, पूर्ण पाहिल्या, पूर्णांक पाहिल्या आणि मूळ पाहिल्या। आपण संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या, मूळ संख्या आपण पाहिलं तर फॉर एक्झाम्पल 13 ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो। संयुक्त संख्येचा विचार जर करायचा असेल तर ज्या संख्येला स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जातो, फॉर एक्झाम्पल 24 भाग जातो, किंवा 24 भाग जातो, किंवा 24 भाग जातो, याला म्हणणार आपण संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर। मग संयुक्त संख्या 100 जर आपण पाहिल्या तर 74 आहेत, म्हणजेच 25 मूळ संख्या आणि एक जर आपण काढलं, म्हणजे टोटल 26 संख्या जर काढल्या तर उरलेल्या कोणत्या राहतात आपल्याकडं, संयुक्त संख्या त्या ठिकाणी राहतात।
त्यानंतर पुन्हा एक प्रकार लक्षात ठेवायचा तुम्हाला, जोडमूळ संख्या, जोडमूळ याला म्हणतो आपण ट्विन प्राइम, जोडमूळ संख्या ट्विन प्राइम नंबर्स. आता जोडमूळ, मूळ आपण आत्ताच पाहिलं, जोडमूळ याचा अर्थ जोडून आलेल्या मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 यांना आपण जोडमूळ म्हणणार. यांना जोडणारी संख्या कोणती आहे? 4 आहे. 3 आणि 5 यांना जोडणारी संख्या 4. किंवा आपण असं लक्षात ठेवू शकतो, दोन मूळ संख्यांमधला फरक जर 2 असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणणार? जोडमूळ संख्या. 3 आणि 5 आहे, 5 आणि 7, 11 आणि 13 ह्या सगळ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या झाल्या. बट तुम्हाला म्हटलं असेल 13 आणि 17 ही पण मूळ आहे, ही पण मूळ आहे, बट यांना जोडमूळ म्हणायचं नाही. त्याला कारण काय? दोनही जरी मूळ संख्या असतील तरी त्यामधला फरक 2 कसा आहे? जास्त आहे. आपल्याला काय पाहिजे? मूळ संख्यांमधला फरक 2 पाहिजे. 2 फरक असेल तर जोडमूळ आहे, 2 फरक नसेल तर जोडमूळ नाही. को प्राइम नंबर्स, सहमूळ संख्या. आता सहमूळ करता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं 14 आणि दुसरा आपण सपोज या ठिकाणी घेतलेलं आहे 19. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला की 14 आणि 19 कोणत्या एका संख्येने पूर्ण भाग जातो. आपल्याला संख्या सापडत नाही. 2 जर समजा घेतली तर 2 याला भाग जातो, याला भाग जात नाही. 19 घेतलं तर याला भाग जातो, याला भाग जात नाही. याचा अर्थ यांच्या दरम्यान सामायिक अवयव नाही. मग यांच्या दरम्यान सामायिक अवयव जर नसेल तरच याला आपण काय म्हणणार? सहमूळ संख्या. तुम्ही जर असं घेतलं 14 आणि त्यानंतर 20 ह्या सहमूळ आहेत का, प्रश्न तोच विचारायचा की 14 आणि 20 कोणत्या एका संख्येने भाग जातो का, तर आपण या ठिकाणी म्हणणार हो 2 भाग जातो. 2 14 जातो, 2 7 14, 2 10 20. याचा अर्थ यांच्या दरम्यान सामायिक अवयव आहे. आणि सामायिक अवयव जर असेल तर ह्या संख्या सहमूळ नाहीत. हे व्याख्या काय लक्षात ठेवायची आहे? 2 दरम्यान जर सामायिक अवयव नसेल तरच या संख्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. त्यानंतर क्रमागत असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत, समजा तुम्हाला म्हटलं 15 आणि 16, तर या चेक करण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट या संख्यांना आपण म्हणणार सहमूळ. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतातच. दूरदूरच्या असतील तर चेक करायचं, क्रमागत असतील तर चेक करायची गरज नाही, डायरेक्ट म्हणून टाकायचं सहमूळ संख्या. आपल्याला पाहायचं आहे परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आता परिमेय संख्या करता आपण 3 प्रकार पाडू यामध्ये. पहिला साधी परिमेय संख्या, सिंपल रॅशनल नंबर. तर साधीमध्ये जर विचार करायचा असता तर पूर्णांक संख्येच्या छेदात दुसरी पूर्णांक संख्या असेल, परंतु 0 सोडून, तर या संख्येला आपण म्हणणार साधी परिमेय संख्या. -3/5 असेल यालाही आपण म्हणणार परिमेय, परंतु ऋण परिमेय संख्या. नुसतं 5 आहे, खाली काहीच नाही तर आपण मनाने 1 लिहू शकतो, ही सुद्धा परिमेय संख्या. नुसतं 4 असेल याला सुद्धा आपण परिमेय संख्या असं म्हणणार. बट 3/0 याला परिमेय म्हणता येत नाही, कारण याचं उत्तर जर काढायला गेलं तर उत्तर आपल्याला माहिती नाही, अनंत आहे. छेदामध्ये जर 0 दिसलं तर त्या संख्या परिमेय नसतात. मग या ठिकाणी ही परिमेय, ही परिमेय, ही परिमेय, 3/0 परिमेय नाही, परंतु 0/3 जर म्हटला तर ही संख्या आपली कोणती राहणार आहे? परिमेय. किंवा नुसतं 0 जरी घेतलं तरी सुद्धा आपण त्याला म्हणणार परिमेय संख्या, कारण ज्या संख्येच्या छेदात काहीच नसतो त्या संख्येच्या छेदात आपण घेऊ 1. ही झाली आपली साधी परिमेय संख्या. त्यानंतर दशांशचा आपण विचार करू, दुसरा प्रकार दशांश परिमेय संख्या. म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला संख्येचं रिपिटेशन, पुन्हा पुन्हा संख्या येत असेल, किंवा 2.356356 याचा अर्थ या ठिकाणी ग्रुपचं रिपिटेशन आहे. एका संख्येचं किंवा एखाद्या गटाचं रिपिटेशन जर जाणवत असेल दशांश चिन्हाच्या उजवीकडे तर त्याला म्हणायचं आपण परिमेय संख्या. किंवा असं तुम्हाला देतील 0.31 डोक्यावर बार, बारचा अर्थ रिपिटेशनच असतो. त्यानंतर तिसरा कर्णिस्थ परिमेय संख्या, कर्णिस्थ परिमेय संख्या. जसं वर्गमूळामध्ये समजा आपण घेतलं 16 तर याचं उत्तर आपल्याला मिळतं 4,
जे ज्या करणीचं उत्तर पूर्णांकामध्ये मिळतं त्याला म्हणणार आपण करणिस्थ परिमेय संख्या. तुम्ही म्हटलं घन मुळामध्ये 8, याचं उत्तर किती आहे आपलं 2 आहे, याचा अर्थ ही पण परिमेय संख्या आहे. परंतु वर्गमुळामध्ये 2 जर घेतलं तर याचं उत्तर नाही, वर्गमुळामध्ये 5 घेतलं याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. उत्तर मिळतं परंतु असं पूर्णांकामध्ये मिळत नाही, म्हणून याला आपण परिमेय संख्या म्हणणार नाही. आपण त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी, आता त्रिकोणी संख्या तुम्हाला जर शोधायची असेल तर फॉर एक्झाम्पल 6 त्रिकोणी आहे किंवा नाही, तर या ठिकाणी जी संख्या दिली असेल तिची आधी दुप्पट करायची, 6 ची दुप्पट 12, त्यानंतर 12 चे अवयव पाडा. अवयव म्हणजे 12 कोणकोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे, तर 3 आणि 4 चा गुणाकार आहे, 6 आणि 2 चा गुणाकार आहे, 12 आणि 1 चा गुणाकार आहे. अशा प्रकारे एवढ्या संख्यांचे गुणाकार पुन्हा 4 आणि 3 चा आपण केलेला आहे, अशा प्रकारे गुणाकार तुम्हाला 12 मध्ये मिळतात. मग चेक काय करायचं, जर अवयव त्या ठिकाणी क्रमागत असतील तरच या संख्येला आपण काय म्हणणार, त्रिकोणी संख्या. मग दुपटीचे अवयव 3 आणि 4 क्रमागत आहेत यांचा काही काम नाही, तर या 6 आपण म्हणायचं त्रिकोणी संख्या. दुसरा आपण एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल 15 ची दुप्पट किती घेणार आपण, 30 चे अवयव जर पाडले तर 6 × 5 = 30, या ठिकाणी अवयव क्रमागत आहेत म्हणून 15 त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर समजा आपण या ठिकाणी घेतलं असेल 12, तर 12 ची दुप्पट 24, 24 चे अवयव जर आपण पाडले, 6 × 4 किंवा 12 × 2 किंवा 24 × 1 = 24, कोणतेच अवयव क्रमागत नाहीत म्हणून 12 त्रिकोणी संख्या नाही. तर या प्रकारे त्रिकोणी संख्या तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर आपल्याला विचारली तर ती कोणती आहे, 1. 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहे, तर तेवढा अंक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत, एकूण 13 आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे चौरस संख्या, याचा अर्थ स्क्वेअर नंबर. चौरस याचा अर्थ ज्या संख्या पूर्ण वर्ग आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं असेल 144 12चा वर्ग आहे म्हणून चौरस संख्या, तुम्ही म्हटलं असेल 150 कोणाचाच वर्ग नाही याचा अर्थ ही चौरस संख्या नाही, 36 6चा वर्ग आहे याचा अर्थ ही चौरस संख्या आहे. अशा प्रकारच्या सर्व वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या असं म्हणू. सर्वात लहान जर पाहिलं तर सर्वात लहान वर्ग संख्या आहे 4, म्हणजेच सर्वात लहान चौरस संख्या कोणती आली, 4. त्यानंतर समसंख्या, इव्हन नंबर, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी अंक येत असेल त्या संख्यांना आपण काय म्हणणार, समसंख्या. उदाहरणार्थ आपण घेतलं या ठिकाणी 345 354, यापैकी अंक एकक स्थानी इथे नाही याचा अर्थ ही समसंख्या नाही, पण यापैकी एक अंक एकक स्थानी आहे याचा अर्थ याला आपण काय म्हणणार, समसंख्या. दुसरा विषम संख्या, विषम संख्या याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स. एकक स्थानी काय पाहिजे तर 1, 3, 5, 7, 9, यापैकी अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्यांना म्हणायचं विषम संख्या. उदाहरणार्थ 845 एकक स्थानी दिलेल्या अंकांपैकी अंक आलेला आहे याला म्हणायचं विषम संख्या. तर जवळपास इतक्या संख्यांचा अभ्यास आपण केलेला आहे, हे सर्व तुम्हाला नंतरच्या गणितांकरता तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. बेरीज आणि वजाबाकीचे रूल्स, तर बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी चिन्हाच्या उद्देशातून पहिल्यांदा आपण पाहू. मग पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा, चिन्ह समान असतील तर काय करायची, बेरीज करायची. दुसरा नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, चिन्ह जर विरुद्ध असतील तर, विरुद्ध चिन्ह असतील तर त्या ठिकाणी काय होईल, वजाबाकी. दोनही कंडिशनला उत्तराला जे काही चिन्ह असतं ते मोठ्या संख्येचं द्यायचं, मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यावे. दोन रूल तुमच्या पक्के लक्षात ठेवायचे आहेत. आता उदाहरण पाहू आपण, चिन्ह समान म्हणजेच +10 + 20 दोघांचे चिन्ह कसे आहेत, सारखेच आहेत, मायनस मायनस.
पटकन आपण म्हणतो की मायनस मायनस प्लस करणाऱ्यावे उत्तर आपण लिहून टाकतो 30. या ठिकाणी आपलं चुकलं, चिन्ह समान आहेत, बेरीज केली 30. पुन्हा नंतर हे विसरायचं नाही की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 20 आहे, 20 चं चिन्ह काय? वजा आहे. तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी वजा 20 अधिक 10. या ठिकाणी काही लोक बेरीज करून टाकत असतात कारण यांना प्लस चिन्ह पटकन मदत दिसतं आपल्याला. पण चिन्ह जर विरुद्ध असतील तर काय करायची? वजाबाकी. मोठ्यातून छोटी संख्या काढायची. 20 मधून 10 जर काढले तर 10, आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, याचा अर्थ वजा 10. तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करत जात असता परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं की नाही द्यायचं तो विचार होत नाही. तो विचार प्रत्येक स्टेपला व्हायला पाहिजे. आता समजा तुम्हाला थोडंसं गणित मोठं दिलेलं आहे. 2 + 2 + 2 + 2 + 2 पटपट पटपट तुम्हाला असं वाटतं मायनस 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 आहे. मग 1 2 3 4 5 पटकन आपण बेरीज करून टाकतो, वजा 10 त्या ठिकाणी लिहून ठेवतो. आता कॅल्क्युलेशन काय येतं ते पहा. याचं चिन्ह कोणतंच नाही, याचा अर्थ कोणता आहे? अधिक आहे. यांचे चिन्ह सारखे आहेत, 1 2 3 4 सगळ्यांचे वजा 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 आलेले आहेत. याचा अर्थ एवढ्या सर्व संख्यांची बेरीज होईल. मग किती झाली बेरीज? 8. कोणतीच संख्या मोठी नाही, मग तेच चिन्ह द्या, वजा 8. हा पुन्हा अधिक 2 या ठिकाणी राहिलेला आहे. याचं चिन्ह वजा आहे, याचं चिन्ह अधिक आहे, त्यामुळं काय होईल? चिन्ह विरुद्ध असतील तर काय करायला पाहिजे? वजाबाकी. याचा अर्थ 8 मधून 2 जर काढले तर उरले 6, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, याचा अर्थ उत्तर काय आलं? वजा 6. एवढे बेरीज करायची की वजाबाकी करायची या नियमानुसार तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. त्यानंतर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील पदाचे चिन्ह बदलायचे. उदाहरणार्थ 2 कंसामध्ये तुम्हाला दिलं वजा 5. बाहेरचा 2 जसाच्या तसाच, इथे वजा आल्यामुळं आतमधलं चिन्ह जे वजा आहे हे बदलून टाकायचं +5. मग याचा विचार नंतर करायचा नाही, याच्यामुळे यामध्ये बदल झालेला आहे. मग 2 + 5 या ठिकाणी किती आलं आपलं उत्तर? 7 आलेलं आहे. गणित किती काही मोठं असू द्या, 10 + 20 समजा 20 पुन्हा + 5 तर याला आपल्याला सोडवायचं आहे. पहिल्यांदा 10 आपला जसाच्या तसा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं, आतमधलं चिन्ह बदलावं लागेल. बदलायचं म्हणजे इथं कोणताच नाही, तर मनानं समजायचं प्लस आहे. मग प्लस आहे तर त्याचं काय होईल? -20. इथं वजा आलेलं आहे, या वजामुळे आतमधलं बदलं, या ठिकाणी मायनसचा काय होईल? +5. याचं कॅल्क्युलेशन, याला चिन्हच नाही याचा अर्थ प्लस. अधिक 10 + 5 समान चिन्ह बेरीज करा, 10 आणि 5 = 15 मोठ्या संख्येचं चिन्ह. +20 आपला जसाच्या तसा, पुन्हा या ठिकाणी अधिक चिन्ह आहे, या ठिकाणी वजा चिन्ह आहे, या दोघांची काय होईल? वजाबाकी होईल. मग 20 मधून 15 जर काढले तर 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, याचा अर्थ उत्तर आलं तुमचं -5. आता यानुसार कोणतंच गणित आपलं चुकायला नाही पाहिजे, म्हणजेच कोणतंच चिन्ह आपलं या ठिकाणी चुकायला नाही पाहिजे. बेरीज करायची की वजाबाकी करायची, संख्या किती काही मोठ्या असू द्या, गट 2 पडणार आहे. प्लसचा एक गट म्हणजेच अधिकचा एक गट आणि वजाचा एक गट, त्यांचं कॅल्क्युलेशन करून तिसऱ्या स्टेपला तुमचं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. वजाबाकी आपल्याला घ्यायची आहे मोठ्या संख्या असतील तर. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जातो हातचा घेणे, कुठं द्यायचं, काय करायचं, कोणताही एक वर द्यावा लागतो किंवा खाली द्यावा लागतो, कोणताही एक नियम लक्षात ठेवायचा. आता 2345 आपल्याला 1896 वजा करायचे. मग 5 मधून 6 जात नाही, तर या ठिकाणी आपण उष्णा घेऊ, 15 तयार होतील. उष्णा या ठिकाणी घेतला आपण खालून, 15 मधून जर 6 काढले तर उरले या ठिकाणी 9. उष्णा घेतल्यानंतर पटकन इकडे यायचं नाही, घेतलेला उष्णा परत द्यायचा. जेव्हा आपण खाली उष्णा परत देत असतो तेव्हा 1 संख्या वाढत असते, याचा अर्थ इथं ऑलरेडी 9 होते, तर काय तयार होईल? आता संख्या 10. पुन्हा या 4 मधून 10 जात नाही, इथून उष्णा घेणार आपण 1 तयार झालं 14. 14 मधून जर 10 काढले तर उरले किती? 4. उष्णा घेतलेला पुन्हा परत द्या, 8 झाला या ठिकाणी 9. 3 मधून 9 वजा होत नाही, मायनस होत नाहीत, याचा अर्थ पुन्हा या ठिकाणी उष्णा घ्या, काय तयार झालं? 13. 13 मधून जर 9 आपण पुन्हा काढले तर उरले किती? 4. उष्णा घेतलेला परत द्या, 2 तयार होईल, 2 + 2 = 2 गेले 0, याचा अर्थ वजाबाकी किती आली आपली? 449.
असेल. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलंय 2.35 अधिक 4 अधिक 0.283 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता यांची बेरीज करायची, तर आडवी बेरीज जर तुम्हाला जमत नसेल तर ह्या संख्या काय करा, उभ्या मांडा. म्हणजेच 2.35 अधिक 4 आपला जसाच्या तसा, काहीच नाही, त्या ठिकाणी काय करा, 0.0 देऊन टाका. त्यानंतर 0.283 या ठिकाणी काही नाही, तर काय करा, 0 द्या. सगळ्यांची बेरीज जर पाहिला आपण तर 3 8 आणि 5 13 पुन्हा 3 हातचाला 1 3 आणि हातचा 1 4 आणि 2 6 पुन्हा पॉईंट खाली पॉईंट 4 आणि 2 6 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 6.633. महत्वाचा मुद्दा काय, तर पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. जिथं संख्या नसतील मनानं शून्य दिले तरी चालतात, त्या ठिकाणी काही आपल्याला फरक पडत नाही. दशांश अपूर्णांक आपण पाहिले, आता विचार करू आपण व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी, आता व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल 2.1/3 अधिक 2/3 यामधला हा पहिला भाग आहे. आता पहिल्या भागामध्ये आपण याचं रूपांतर करायचं, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा नुसता अपूर्णांक आहे. मग याचं रूपांतर करायचं असतं तेव्हा यांचा गुणाकार 3 × 2 = 6, वरचा अंश त्यामध्ये मिळवायचा, 6 + 1 = 7, 3 आपला ॲज इट इज प्लस 2/3. दोघांच्या छेदात 3 हा समान अंक जर असेल तर तो जसाच्या तसाच लिहा, प्लस या ठिकाणी अधिक आहे तर 2 अंशाची बेरीज करून टाका, 7 × 2 = 9. हे झालं आपलं आन्सर. भाग जर तुटत असेल तर भाग तोडायचा, जसं 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, फायनल आन्सर 3/1, याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं 3. या ठिकाणी काय झालंय, दोघांचा छेद कसा आहे, समान आहे. समजा जर छेद समान नसेल, फॉर एक्झाम्पल 2/3 + 1/2, या 2 अपूर्णांकांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी जे काय असेल ते करायचं. बेरीज आहे म्हटलं तर पहिल्यांदा तिरपा गुणाकार, कारण छेद समान नाही. 2 × 2 = 4, इथे अधिक आहे तर अधिक लिहा. आता असा गुणाकार 3 × 1 = 3, छेदामध्ये छेदांचा गुणाकार 3 × 2 = 6. आता याचं कॅल्क्युलेशन, 4 × 3 = 7, 7/6 हे झालं आपलं फायनल आन्सर. छेद सारखा असेल तर कसा करायचा आणि छेद सारखा नसेल तर कसा करायचा, दोन्ही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला 3-3 संख्या दिलेल्या असतात, या ठिकाणी आपण दोनच संख्यांचा विचार केला. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर 2/3 + 5/2 + 2/7 सपोज आपण घेतलं या ठिकाणी 4, यांची बेरीज असेल किंवा यांची वजाबाकी असेल, तर लक्षात घ्यायचं की छेद जर जास्त असतील, म्हणजे संख्या जर जास्त असतील, तर तिरपा गुणाकार थोडासा आपल्याला त्रासदायक ठरतो. तेव्हा सर्वांचे छेद काय करायचे, समान करायचे. आता 3, 2 आणि 4 यांचा छेद समान करायचा आहे, याचा अर्थ सगळ्यांच्या छेदामध्ये एकच अंक आणायचा आहे. तर चेक करायचं की सर्व संख्यांनी कोणत्या एका संख्येला भाग जातो, त्याला आपण लसावी असं म्हणत असतो. आता 3, 2 आणि 4 = 12 भाग जातो, जवळच्या संख्येला. आता 12 जातो तर प्रत्येकाच्या छेदामध्ये 12 आणायचे हे कन्सिडर करायचं. आपण प्रत्येकाच्या छेदात 12 पाहिजे, मग याला कशानं गुणलं तर 12 येईल, 4 गुणलं तर. मग 3 × 12, खाली जर 4 गुणलं तर वर पण 4 गुणायचं, 4 × 2 = 8 अधिक, इथे पण 12 पाहिजे तर याला 6 गुणावं लागेल, वर पण 6 गुणायचं, 6 × 5 = 30/12 अधिक, इथे 12 आणण्याकरता याला आपण 3 गुणणार, वर पण 3 गुणावं लागतं, मग खाली 12 आलेले आहेत आणि 7 × 3 = 21. आता काय झालं, सर्वांचे छेद कसे झाले, समान झालेले आहेत. मग सर्वांचे छेद जर समान झाले तर छेद तसाच ठेवा, 12. सगळ्या संख्यांची बेरीज बेरीज असल्यामुळं 8 + 30 + 21. आडवी बेरीज करा, आडवी करता येत नसेल याला उ मांडा, 30 + 8 झाले आपले 38, पुन्हा त्यामध्ये 21 तुम्हाला मिळवायचे आहे, याचा अर्थ 59 वरची आपली बेरीज झालेली आहे. म्हणजे फायनल आन्सर किती आलं या बेरीजेचं, तर 59/12. या प्रकारे व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे.
होतं बेरीज आणि वजाबाकी, याला टाइप एक कन्सिडर करा आणि बेरीज आणि वजाबाकीचे सगळे प्रॉब्लेम्स जे चिन्हाचं तुमचं कॅल्क्युलेशन, चिन्हाचं तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते सॉल्व होण्याकरता टाईप एकमध्ये जायचं आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम्स काय करायचे सोडवून टाकायचे. जितके जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार तितके जास्तीत जास्त आयडिया तुमच्या कशा होतील, क्लिअर व्हायला लागतील. आता या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये जाऊ, त्याला आपण टाईप टू असं म्हणू. आता टाईप टू म्हणजे आपण सगळा गुणाकाराचा विचार करू, गुणाकाराचे नियम किंवा गुणाकार करणे वगैरे वगैरे. तर पहिल्यांदा नियमांचा विचार करू. जसं आपण या ठिकाणी समजा घेतलं वजा दोन गुणाकारात वजा तीन गुणाकारात वजा पाच, गुणाकार सर्वांनाच करता येतो. पाच त्रिक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस, हा झाला गुणाकार आपला तीस. चिन्ह द्यायचं कोणतं, इथे वजा इथे वजा इथे वजा आहे. मग त्यावेळेस काय करायचं, गुणाकारामध्ये सगळ्या चिन्हांची संख्या मोजायची. तर किती चिन्ह आले, तीन आले. जर चिन्हांची संख्या जर विषम असेल तर या ठिकाणी उत्तराला चिन्ह कोणतं देणार, मायनस. समजा तुम्हाला म्हटलं वजा तीन गुणाकारात वजा पाच गुणाकारात वजा एक गुणाकारात वजा दोन, हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर तीन पाच पंधरा, पंधरा एक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस. चिन्ह मोजा, एक दोन तीन चार, चार चिन्ह आलेले आहेत. याचा अर्थ अंक कसा आला, आपला सम आला. आणि सम जर अंक येत असेल तर याला चिन्ह कोणतं देणार, आपण धन द्यायचं. कधी कधी आपल्याला असं दिलेलं असेल मायनस वन टू दी पावर 85, याचा अर्थ काय, वजा एकचा 85 वेळा गुणाकार. एकचा गुणाकार किती काही वेळा करा, एकच राहणार आहे. वजा जे चिन्ह आहे ते किती वेळा येईल, 85 वेळा येईल. म्हणजेच अंक कोणता आला, हा विषम आलेला आहे. याचा अर्थ याला उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, मायनस. तुम्हाला म्हटलं वजा दोनचा घातांक सपोज दोन, म्हणजे वजा दोनचा दोन वेळा गुणाकार, तो आला चार. वजा चिन्ह किती वेळा आहे, दोन वेळा आहे. सम आलं तर याला चिन्ह कोणतं राहणार आहे, प्लस चार. या प्रकारे संख्या जर विषम असेल तर उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. गुणाकारामध्ये ऋण चिन्हांची संख्या जर सम असेल तर उत्तराला धन चिन्ह द्यायचं. चिन्हांचा विचार केलेला आहे. समजा असं दिलं तुम्हाला 245 वजा 245, गुणाकारामध्ये समजा आपण घेतलाय 347, मग यांचा गुणाकार करायचा आहे सपोज. तर 245 वजा चिन्ह तात्पुरतं बाजूला ठेवा, गुणाकारामध्ये 347. गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर पहिल्यांदा 7 आपण तीनही संख्यांना गुणून काढू, केअरफुली लक्षात घ्या. 7 5 35, 35 5 हातचे आले आपले 3, 7 4 28, 28 अधिक 3 31, 31 1 हातचे आले पुन्हा 3, 7 2 14, 14 अधिक 3 17. म्हणजे 7 आपण या तीनही संख्यांना मल्टिप्लाय केलेलं आहे, तर गुणाकाराला 1715. त्यानंतर 4 आपल्याला गुणायचं आहे. दुसरी संख्या घेतल्याबरोबर त्यांचा गुणाकार करत असताना इथून लिहायचं, हे एक घर सोडून द्यायचं, तिथं फुली मारून ठेवतो. 4 5 20 0 हातचे आले 2, त्यानंतर 4 4 16 आणि 2 18, 18 8 हातचा आला 1, 4 2 8 आणि हातचा 1 9. 4 आपण गुणलेला आहे. त्यानंतर आता 3 आपल्याला गुणायचं आहे. मग आता पुन्हा या ठिकाणी 2 फुल्या येतील, 2 घर रिकामे सोडून द्या. पहिल्यांदा कोणतंच सोडलं नाही, मग 1 सोडलं, मग 2 सोडलं, मग 3, अशा प्रकारे वाढत जाईल. 3 जर गुणलं तर 3 5 15 5 हातचा आला आपला 1, 3 2 12, 12 + 1 13, 13 3 हातचा आला 1, 3 2 6, 6 + 1 7. सगळ्यांची बेरीज करा. इथं 5 1 + 0 1, त्यानंतर 7 7 14 15 5 20 0 हातचे आले 2, हे 9 + 1 10 2 12, 12 + 3 15 5 हातचा आला 1, 7 1 8. याचा अर्थ उत्तराला तुमचा 85015 या दोघांचा गुणाकार. पटकन गुणाकार लिहिल्या जातो. या ठिकाणी ऋण चिन्ह दिलेलं आहे आणि ऋण किती आहे, एकच आहे. याचा अर्थ विषम अंक आलेल्या ऋण चिन्हांचा, त्यामुळे याला आपण काय म्हणणार, मायनस. म्हणजे आपला गुणाकार आता आला -85015. टाईप नंबर 3 मध्ये आपल्याला घ्यायचा आहे भागाकार.
तर भागाकार या ठिकाणी घेत असताना रूल एकच, प्रत्येक संख्येला भाग द्यायचा. जर भाग जात नसेल तर भाग शून्याचा गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपण या ठिकाणी म्हटलं असेल 1111 जर 11 भागायचं असेल तर भागाकार. घाईघाईमध्ये आपण पटकन करून टाकत असतो. आता कसं भागतो? 11 1 11 शून्य पुन्हा 11 1 11. कार्यक्रम या ठिकाणी आपला चुकला, शून्य मार्क. मग काय करायचं? 1111 ला 11 भागा. साध्या संख्या आहेत. सुरुवातीला आपण 2 संख्या 3 संख्या एकदम घेऊ शकतो, 2 आवश्यकता आहे. 11 1 11 हे सर्वांचंच बरोबर असतं. वजाबाकी केली, 0. त्यानंतर एकदम 2 संख्या खाली नाही घेत आहेत, एकच संख्या खाली घ्यायची. म्हणजेच 1 आपण खाली घेतला, 1 खाली घेतल्यानंतर 1 भाग जात नाही, मग आपण काय म्हणणार? शून्याचा भाग देऊ. 0 वजा केलं तर पुन्हा उरलं 1. दुसरा 1 आता शेवटचा खाली घेतला, 11 तयार झालं, 11 1 11. या ठिकाणी बाकी उरली आपली 0. याला म्हणत असतो आपण बाकी, रिमाइंडर. हे झालं आपलं भाज्य, हे झालं आपलं भाजक, आणि याला म्हणतो आपण भागाकार. भागाकार म्हणजेच इंग्लिशमध्ये याला कोशंट, याला डिव्हिडंड, रिमाइंडर, आणि या ठिकाणी डिवायझर. यावरून एक सूत्र तयार होतं. कधी कधी त्यावर सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला दिलेलं असतं. म्हणजेच काय? सूत्र लक्षात घ्या. भाज्य बरोबर भागाकार गुणाकारामध्ये भाजक आणि अधिक बाकी. तर भाज्य जर काढायचं असेल तर दोघांचा गुणाकार आणि बाकी जर त्यामध्ये मिळवलं तर इकडची संख्या यायला पाहिजे. भाज्य किती आपलं इथलं? 1111. करून पाहायचं. भागाकार किती आला? 101 आला, 101. गुणाकारामध्ये भाजक किती आहे? 11 आहे. अधिक बाकी किती आहे? 0. याचा अर्थ या दोघांच्या गुणाकारामध्ये 0 मिळवल्यानंतर 1111 यायला पाहिजे. मग करून पहा, 11 1 11 101 हातचाला 1, 11 0 0, 0 + 1 1, आणि 11 1 11 अधिक 0, याचा अर्थ 1111. आता पाहायचं आहे तुम्हाला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. मग पहिल्यांदा विचार करू आपण स्थानिक किंमत. साधा नंबर घेतला असेल आपण 2450. तुम्हाला म्हटलं या ठिकाणी 4 स्थानिक किंमत काढा. तर पहिला प्रकार स्थानिक किंमत, याचा अर्थ त्याची पोझिशन, त्याचं स्थान कुठं आहे, त्यावरून ती किंमत आपल्याला लिहावी लागते. शतक स्थानी आहे 4, याचा अर्थ 400 ती किंमत राहणार आहे. किंवा 4 ठिकाणी 4, उरलेल्या अंकाच्या ठिकाणी काय टाकायचं? 0. दुसरा प्रकार पुन्हा या 4 स्थानिक किंमत गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिता यायला पाहिजे. याचा अर्थ 10 इथं गुणाकारामध्ये नेहमी 10 राहणार आहे. मग 10 लिहायचा किती? तर ज्याची स्थानिक किंमत विचारली त्याच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 2. जेवढे असतील तेवढा घातांक आपण डोक्यावर लिहिणार. हे झालं साधी संख्या असेल तर. पॉईंटमध्ये दिली सपोज 23.45897. तुम्हाला म्हटलंय 9 स्थानिक किंमत लिहा. मग 9 स्थानिक किंमत, 9 ठिकाणी 9, बाकीचे सर्व काय करा? 0. याचा अर्थ पहिलं उत्तर झालं 0.0009. त्यानंतर दुसरं उत्तर 9 × 10. आता इथे साधी संख्या होती, जेवढ्या संख्या उरल्या त्यांची संख्या 2 आहे, तर 2 आपण डोक्यावर लिहिलं. या ठिकाणी पॉइंट पासून 9 क्रमांक तुम्हाला पाहायचा आहे. पॉइंट पासून 9 क्रमांक, 4 पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 9 चौथ्या क्रमांकावर आहे, तर डोक्यावर काय येईल आपलं? वजा 4. पॉइंटमध्ये असेल तर हे मायनसमध्ये यायला पाहिजे. पॉइंटमध्ये नसेल तर घातांक कसा येईल? धन येईल. मग ही झाली आपली स्थानिक किंमत. दुसरी आपली फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. फेस म्हणजे चेहरा. त्या अंकाला पाहता क्षणी तुम्ही काय वाचता, ती त्याची दर्शनी किंमत असते. मग संख्या पॉइंटमध्ये असेल, पॉइंटमध्ये नसेल, त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जसं या ठिकाणी आपण घेतलं असेल 23.245, 4 तुम्हाला विचारलं की
दर्शनी किंमत कोणती? चारला आपण चारच म्हणत असणार, याचा अर्थ याची तुमची किंमत कोणती झाली? चार. तुम्हाला असं म्हटलंय 3, 4, 5, 8, 9 34,589 या चारची दर्शनी किंमत काय? तर चारला आपण काय म्हणणार? चारच. तो कोणत्या ठिकाणी आहे त्याचा याच्याशी कोणताही संबंध नाही. चारला चार, नऊची म्हटलं नऊ, आठची म्हटली आठ. अशा प्रकारे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तुम्हाला काढता यायला पाहिजे. त्यानंतर यावर आपल्याला काय विचारला जातात? प्रश्न. प्रश्न कसा विचारला जाईल? तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीतला फरक काढा किंवा मग स्थानिक किंमत दर्शनी किमतीमधला फरक घ्या, अशा प्रकारचे प्रश्न यावर तयार झालेले असतात. पाच, यामध्ये आपल्याला विचार करायचा एक कसोट्या टेस्ट. 2 पासून 11 पर्यंत मिनिमम आपल्याला कसोट्या माहिती पाहिजे. कोणत्या संख्येला भाग जातो, कोणत्या संख्येला भाग जात नाही त्याकरता. जसं आपण म्हणणार 2ची कसोटी, याचा अर्थ 2ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल. 2ने कोणकोणत्या संख्यांना, तर ज्या अंकांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे जर अंक एकक स्थानी असतील तर त्या संख्येला 2ने भाग जातो, किंवा सर्व समसंख्यांना 2ने भाग जातो. त्यानंतर 3ची कसोटी. 3 करता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अंकांची बेरीज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी 279 याला 3ने भाग जातो का? बेरीज करा, 7 2 9, 9 + 9 18 18 3च्या पाड्यामध्ये येतो, याचा अर्थ या संख्येला 3ने भाग जातो. त्यानंतर 4ची कसोटी. 4 करता आधी काय लिहिलेलं आहे त्याच्याशी आपला कोणता संबंध नाही, फक्त एकक आणि दशक. याला ब्लॉक करतो मी. एकक दशकच्या ठिकाणी जी काही संख्या असेल त्या संख्येला 4ने भाग जायला पाहिजे. जर जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 24ला भाग जातो याचा अर्थ 34,524 सुद्धा 4ने भाग जातो. ऑर मध्ये पुन्हा दुसरी कसोटी लक्षात ठेवायची. शेवटी जर 2 शून्य असतील तर, फॉर एक्झाम्पल 2 3 0 0 शेवटी 2 शून्य आहेत, याचा अर्थ या संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातोच. मग 3 असतील 4 असतील 5 असतील त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. महत्वाचं काय, 2 शून्य दिसतात याचा अर्थ 4ने भाग जातो. त्यानंतर 5ची कसोटी. एकक स्थानी 0 किंवा 5 या दोघांपैकी कोणताही अंक एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 240 किंवा आपण म्हणणार 255 एकक स्थानी 0 आहे किंवा या ठिकाणी 5 आहे, दोघांनाही 5ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 6ची कसोटी. आता 6 करता लक्षात ठेवायचं तुम्हाला 2 आणि 3 याचा अर्थ ज्या संख्येला 2ने आणि 3ने दोनही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याच संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. जसं तुम्ही म्हटलं असेल 18 समसंख्या आहे, याचा अर्थ याला 2ने पूर्ण भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये पण आहे, याचा अर्थ याला 6ने पूर्ण भाग जातो. म्हणजे विषम संख्या जर तुम्ही घेतलेली असेल या ठिकाणी तर तुम्हाला 6ने भाग जात नाही असं डायरेक्ट लक्षात येईल, कारण विषम संख्येला 2ने भाग जात नाही. याचा अर्थ 3ने चेक करण्याची तुम्हाला गरजच नाही, म्हणजे त्या संख्येला 6ने भाग जात नाही. मग रूल काय लक्षात ठेवायचा, कोणतीही विषम संख्या असेल तर त्याला 6ने भाग जात नाही. समूह असेल तर मग मात्र तुम्हाला चेक करावं लागेल 3ने भाग जातो किंवा नाही. 6ची कसोटी काय झाली, ज्या संख्येला 2ने आणि 3ने पूर्ण भाग जातो त्याच संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. 8ची कसोटी. 8चं साम्य आहे 4 सोबत 4 करता आपण काय म्हटलं होतं, शेवटचे 2 अंक चेक करा. या ठिकाणी आपण काय करणार, शेवटचे 3 अंक एकक दशक आणि शतक. एकक दशक शतक शेवटच्या 3 अंकांना 8ने पूर्ण भाग जातो, याचा अर्थ या कम्प्लीट संख्येला 8ने भाग जातो. किंवा शून्याकरता काय, शेवटी जर 3 शून्य तुम्हाला दिसत असतील तर या संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. त्यानंतर 9ची कसोटी. 9ने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो, याचं साम्य आहे 3 सोबत मग आता 3 सोबत साम्य, याचा अर्थ अंकांच्या बेरजेसोबत साम्य असायला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर घेतलं असेल 2799 9ने भाग जातो का, तर अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. याची जर बेरीज केली तर 27 ला 9ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येला सुद्धा
9 ने भाग जातो. 10 करता लक्षात ठेवण्याची काही आवश्यकताच नाही, शेवटी शून्य आहे तर 10 ने भाग जाईलच. फॉर एक्झाम्पल 210, शून्य आलं याचा अर्थ 10 ने भाग जातो. आणि लास्ट एक कसोटी पुन्हा लक्षात ठेवायची आपल्याला, 11 कसोटी. 11 करता समस्थान विषमस्थान किंवा एक सोडून एक अंक असं आपण म्हणून त्या ठिकाणी. सपोज इथे आपण घेतल्या 5665, 11 ने भाग जातो का? पहिला अंक धरला, दुसरा सोडला, तिसरा, या दोघांची बेरीज 11, पुन्हा दुसरा आणि नंतर चौथा यांची बेरीज 11. ज्या काही दोन बेरजा आल्या असतील त्यांची करायची आपल्याला वजाबाकी. आणि वजाबाकी कशी पाहिजे? शून्य यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे किंवा 22 किंवा 33 अशा प्रकारे येत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. आता ह्या कसोट्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, केव्हा कॅन्सलेशन असतं किंवा तुम्हाला लसावी काढावा लागतो तेव्हा त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे लक्षात येण्याकरता कसोट्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. या कसोट्यावरचे प्रॉब्लेम्स त्या टाईपमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचे. 6, लहान मोठी संख्या तयार करणे. यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. जसं तुम्हाला म्हटलं जाईल 0, 8, 2 आणि 1 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करा आणि यापासून 4 अंकी संख्या तयार करा. मग ती मोठ्यात मोठी विचारतील किंवा लहानात लहान विचारतील, मग यांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मोठ्या अंकापासून आपण सुरुवात करणार. मोठा अंक कोणता आहे? 8 आहे. 8 पेक्षा लहान 2, त्यापेक्षा लहान 1, त्यापेक्षा लहान 0. याचा अर्थ प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या 8210. लहानात लहान जर तुम्हाला विचारलेली असेल तर याला विरुद्ध समजा तुम्ही लिहिलं अशा प्रकारे तर ही संख्या तयार होणार नाही. तुम्हाला म्हटलं 4 अंकी संख्या, 4 अंक दिसतात पण या शून्याला महत्व नसल्यामुळे 128च आपण वाचणार. मग थोडंसं या ठिकाणी बदल करावं लागेल. 1 आधी घ्या, 0 नंतर घ्या. ही झाली तुमची लहानात लहान संख्या तयार, 1028. ही मोठ्यात मोठी आणि ही लहानात लहान. केव्हा तुम्हाला असा प्रश्न दिला जातो, जसं या ठिकाणी आपण म्हणणार 3, 8, 1 आणि 5 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान समसंख्या. समजा आपण म्हटलं लहान समसंख्या तुम्हाला तयार करायची. आता लहान समसंख्या जर म्हटलं असेल तर लहान संख्येपासून आपण सुरुवात करणार. 1, त्यापेक्षा मोठा 3, त्यापेक्षा मोठा 5, त्यापेक्षा मोठा 8. हे सरळ सरळ आपलं आलेलं आहे. 1358 लहान समसंख्या. तुम्हाला म्हटलं मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी जर म्हटलं तर आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करणार. 8, 5, 3, 1 मोठ्यात मोठी संख्या झाली, पण या ठिकाणी ती सम नाही कारण एकच स्थानी काय आलेलं आहे, 1 आलेलं आहे. थोडंसं आपल्याला बदल करावा लागेल. हा जो 8 आहे याला आपण काय करू, या ठिकाणी टाकून देऊ. याचा अर्थ मोठ्यात मोठी समसंख्या आता कोणती तयार झाली, 5318. मग सम विचारलं की विषम विचारलं की डायरेक्ट लहान मोठी संख्या विचारली तेवढं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 40, नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग आता बेरीज आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सूत्र तुम्हाला आहे n(n+1)/2. एन म्हणजे शेवटची संख्या, किंवा तुम्हाला लक्षात ठेवता येईल बेरीज जी काही शेवटची संख्या असेल ती संख्या बेरजेकरता सूत्र लक्षात ठेवा. 40 म्हटलं तर या ठिकाणी 40, 50 म्हटलं तर या ठिकाणी 50, लगेच त्याच्या समोरची संख्या लिहा 41 भागाकारामध्ये 2. कॅल्क्युलेट जर केलं तर 2 × 1 या ठिकाणी भागलं तर 20, गुणाकार केल्यानंतर इथे 8, या ठिकाणी 2, या ठिकाणी 0. याचा अर्थ 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली आपली, 820. 30 नंतर क्रमागत येणारी सातवी विषम संख्या कोणती. 30 याचा अर्थ तुम्हाला समसंख्या दिलेली आणि त्याच्या नंतरची तुम्हाला म्हटलं विषम संख्या शोधा. समनंतर विषम आपल्याला काढायची आहे. मग आता समनंतर विषम जर असेल तर सूत्र कसं लक्षात ठेवायचं ते पहा या ठिकाणी काय काय. दिलेली जी काही संख्या असेल ती संख्या त्याला आपण सम आहे तर ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ समसंख्या, अधिक कोणत्या क्रमांकाची संख्या आहे तर तो क्रमांक, गुणाकारामध्ये 2 आणि सगळं झाल्यानंतर वजा 1.
आता सम संख्या अधिक जो काही क्रमांक असेल त्याची दुप्पट या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून एक काय करायचा वजा करायचा. आपल्याला जी संख्या पाहिजे सातव्या क्रमांकाची त्याकरता दिलेली संख्या आहे 30 अधिक कोणता क्रमांक सातव्या क्रमांकाची संख्या पाहिजे गुणाकारामध्ये 2 वजा 1. आता या ठिकाणी 30 अधिक 7 दोने 14 वजा 1 30 अधिक 14 44 वजा 1 43 याचा अर्थ 30 नंतर सातवी विषम संख्या कोणती असायला पाहिजे 43 असायला पाहिजे. नंबर 9 30 नंतर येणारी आठवी सम संख्या मागच्या गणितामध्ये सम नंतर विषम विचारलं होतं या ठिकाणी सम नंतर काय विचारलं आपल्याला समज विचारलेलं आहे सारखं सारखंच आहे. मग सारखं सारखं असेल तर त्याकरता सूत्र दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक कोणत्या क्रमांकाची संख्या पाहिजे तो क्रमांक. मग दिलेली संख्या कोणती आपली 30 आहे अधिक कोणत्या क्रमांकाची संख्या पाहिजे आठवा क्रमांक त्याला 2 ने गुणायचं याचा अर्थ 30 अधिक 8 दुणे 16 म्हणजेच उत्तराला आपलं 46 30 नंतर आठवी समसंख्या बरोबर 46. 10 15 नंतर येणारी सातवी विषम संख्या शोधा. आता या ठिकाणी विषम संख्येनंतर तुम्हाला विषम संख्या विचारलेली आहे जसं सम नंतर सम विचारलं तसं या ठिकाणी विषम नंतर विषम सूत्रामध्ये काहीच बदल नाही सूत्र तेच राहणार आहे. मग या ठिकाणी सातवी विषम संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक हे सम सम असेल आणि विषम विषम असेल तर सूत्र असंच राहणार आहे दिलेली संख्या अधिक 2 गुणिले क्रमांक. मग दिलेली संख्या किती आहे तर आपल्याकडं 15 आहे अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक 7. मग 15 अधिक 7 दुणे 14 याचा अर्थ ती संख्या असली पाहिजे आपली 29. 11 15 नंतर येणारी सातवी सम संख्या. आता या ठिकाणी विषम नंतर सम विरुद्ध विचारलेला आहे त्यामुळे थोडासा बदल 15 नंतर येणारी सातवी सम संख्या मग आपण म्हणणार सातवी सम संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक वजा 1. इथं जर सम विषम विषम सम असेल तर वजा 1 यायला पाहिजे सम सम विषम विषम असेल तर वजा 1 ची आवश्यकता राहत नाही. आता दिलेली संख्या आहे 15 अधिक 2 गुणाकारामध्ये 7 वजा 1 मग 15 तुमचा जसाच्या तसा अधिक 7 दुणे 14 वजा 1 या दोघांच्या बेरजेतून जर याला वजा केलं तर उत्तर येतं आपलं 28 म्हणजेच 15 नंतर सातवी समसंख्या बरोबर कोणती असली पाहिजे 28. 12 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 --99 म्हणजे इथं सरळ सरळ विषम संख्यांची बेरीज आपल्याला दिसत आहे विषम संख्यांची बेरीज बरोबर संख्या जर तुम्हाला डायरेक्ट दिलेल्या असतील तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 आणि पूर्ण कंसाचा काय करायचा वर्ग. विषम संख्येच्या बेरजेकरता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि कंसाचा वर्ग 99 अधिक 1 100 भागाकारात 2 आणि कंसाचा वर्ग 100 जर 2 न भागलं तर 50 त्याचा वर्ग जर केला तर 5 5 25 म्हणजेच 1 पासून 99 पर्यंत ज्या काही विषम संख्या आहेत त्यांची बेरीज किती आली 2500. 13 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 12 इथपर्यंत बेरीज आपल्याला विचारलेली आहे म्हणजेच सम संख्यांची बेरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे सम संख्यांची बेरीज त्याकरता लक्षात ठेवायचं आहे शेवटची संख्या गुणाकारामध्ये याच्या समोरील संख्या शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारामध्ये समोरील संख्या. आता सूत्र तुमचं लक्षात ठेवायचे शेवटची संख्या कोणती आपली 12 आहे छेदामध्ये 2 12 जर 2 न भागलं तर या ठिकाणी किती येतं आपलं 6 गुणाकारामध्ये समोरील संख्या म्हणजेच किती 7
साइन सात बेचाळीस, याचा अर्थ या सर्व संख्यांची बेरीज किती असली पाहिजे? बेचाळीस. शेवटची संख्या भागिले दोन, गुणाकारामध्ये समोरील संख्या आपल्याला लक्षात ठेवायची. चौदा, त्रिकोणी संख्या शोधा. आता त्रिकोणी संख्येची व्याख्या आपण पाहिलेली आहे, त्या व्याख्येनुसार जायचं आहे. जी संख्या असेल त्याची आधी दुप्पट करावं लागेल चार, दोनची दुप्पट चार, याचे अवयव पाडा. अवयव काय आले? दोन गुणाकारामध्ये दोन, जी काही दुप्पट असेल त्याचे, किंवा चार गुणाकारामध्ये एक, याच्या व्यतिरिक्त अवयव नाहीत. परंतु जे काही अवयव पाडलेले असतात ते एकामागून एक यायला पाहिजे क्रमागत. हे क्रमागत नाहीत, हे क्रमागत नाही, याचा अर्थ ही संख्या त्रिकोणी नाही. दुसरी आपल्याला चेक करता येईल, तीनची दुप्पट सहा. अवयव जर पाडले गुणाकाराच्या स्वरूपात तर दोन गुणाकारामध्ये तीन बेत्रिक सहा, या ठिकाणी अवयव क्रमागत आहेत. म्हणजेच जी काही संख्या आहे आपली तीन, तीन ही त्रिकोणी संख्या आहे. मग त्रिकोणी संख्या शोधात आपला आन्सर भेटलेला आहे बी. पुन्हा चारला पाचला तुम्हाला चेक करून पाहता येईल. त्याचप्रमाणे चार सुद्धा त्रिकोणी संख्या नाही आणि पाच सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. पर पंधरा, छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. तर ज्या संख्येचा पाया आपल्याला शोधायचा आहे ती संख्या त्याची सुरुवातीला करा दुप्पट. छत्तीसची दुप्पट किती आली? बहात्तर. बहात्तर आल्यानंतर जी काही दुप्पट असेल त्याच्या जवळची वर्गसंख्या, जवळची वर्गसंख्या, जवळची म्हणजे मागची, समोरची घ्यायची नाही. मग मागची वर्गसंख्या कोणती आहे? चौसष्ट. जी काही वर्गसंख्या असेल त्या वर्गसंख्येचं घ्या वर्गमूळ, याचा अर्थ उत्तर किती आलं? आठ. म्हणजेच छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आठ. टाईप नंबर सोळा, सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या आणि हा दिलेला तुम्हाला पाया. जर का पाया तुम्हाला दिलेला असेल पाया बरोबर सहा, तर त्याच्या समोरची संख्या घ्या गुणाकाराच्या स्वरूपात, सहा नंतर सात, त्याला भागाकारामध्ये दोन. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बे एक बे, याला जर भागलं तर बेत्रिक सहा आणि सात्रिक एकवीस. याचा अर्थ सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आपली एकवीस. नंबर सतरा, एकवीस नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची. मग तुम्हाला एकवीस नंतर समोरची म्हणतील किंवा एकवीस नंतर मागची त्रिकोणी संख्या असं या ठिकाणी म्हणतील. ज्या संख्येनंतर तुम्हाला विचारलेलं त्या संख्येचा आधी पाया काढायचा आपल्याला. एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे, एकवीसचा पाया. पाया काढण्याची पद्धत मागेच आपण पाहिलेली आहे. जी काही संख्या असेल पाया काढण्यासाठी तिची आपण काय करू? दुप्पट. एकवीसची दुप्पट बेचाळीस. दुप्पट जे काही आले असेल त्याच्या जवळची कोणती संख्या घेणार आपण? वर्गसंख्या. बेचाळीसच्या जवळची मागची घेत असतात नेहमी करताच, जवळची वर्गसंख्या आहे छत्तीस. जी काही वर्गसंख्या घेतली त्याचं वर्गमूळ घ्या, छत्तीसचं वर्गमूळ सहा. याचा अर्थ एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? सहा झालेला आहे. तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या पाहिजे. मग या ठिकाणी आपण म्हणणार चौथी त्रिकोणी संख्या, चौथी त्रिकोणी संख्या. तर जी संख्या विचारलेली असेल ती त्या पायामध्ये मिळवायची. समोरची म्हटली तर प्लस करायची, मागची म्हटली तर सहा वजा चार केलं असतं. आपण तुम्हाला म्हटलं एकवीस नंतर क्रमाने येणारी म्हणून आपण काय केलंय? प्लस. मग सहा आणि चार किती झाले? दहा. म्हणजे जी काही तुम्हाला नंतरची चौथी त्रिकोणी संख्या पाहिजे तिचा हा पाया झाला. चौथी त्रिकोणी संख्येचा पाया असं करा या ठिकाणी, संख्येचा पाया. मग तो आलेला आहे आपला दहा. पाया आल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या कॅल्क्युलेट करता येईल. याचा अर्थ चौथी त्रिकोणी संख्या तिचा पाया दहा. काढण्याकरता दहा गुणिले समोरची संख्या अकरा छेदामध्ये दोन, म्हणजेच बे एक बे आणि बे पंच दहा. उत्तर आलं तुमचं पंचावन्न. अठरा, एक्केचाळीस ते त्र्याहत्तर पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? एक्केचाळीस ते त्र्याहत्तर.
आता नैसर्गिक संख्येची व्याख्या आपण पाहिलेली आहे, क्रमागत एक पासून अनंत जास्त त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतो. मग तुम्हाला 41 पासून 73 पर्यंत किती आहेत, मग नैसर्गिक संख्या बरोबर जेव्हा तुम्हाला विचारला जातं पटकन आपण त्यांची वजाबाकी करून टाकतो आणि उत्तर लिहून टाकतो, त्या ठिकाणी आपलं गणित चुकतं. 41 पासून 73 पर्यंत याचा अर्थ जी मोठी संख्या असेल ती घ्या, वजा छोटी संख्या घ्या. एवढं वजाबाकी झाल्यानंतर त्यामध्ये प्लस एक आपल्याला करावा लागतो, ते विसरायचं नाही. या दोघांची वजाबाकी जर आपण केली तर 32 प्लस एक त्या ठिकाणी जर लिहिला तर 33. याचा अर्थ यांच्या दरम्यान किंवा 41 पासून 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, तर 33 नैसर्गिक संख्या आहेत. 19. 35 ते 55 पर्यंत किती समसंख्या आणि विषम संख्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता समसंख्या दुसरा आपल्याला काढायचं आहे, विषम संख्या. 35 आणि 55 दोन्ही अंक जर पाहिले तर या ठिकाणी काय आहेत, विषम आहेत. दोन्ही अंक कोणते आहेत, विषम आहेत. विषम अंकाच्या दरम्यानच्या कोणत्या पाहिजेत, समसंख्या पाहिजे. विषम दरम्यानच्या जर समसंख्या असेल तर दोघांमधला फरक भागाकारामध्ये 2 जे येईल ते तुमचं फायनल आन्सर. यांची जर वजाबाकी आपण करून टाकली तर हे झाले 20/2 म्हणजेच किती आलं, 10. याचा अर्थ या 2 विषम संख्यांच्या दरम्यान किती समसंख्या आहेत, तर 10 समसंख्या आहेत. तर विषम संख्यांच्या दरम्यान विषम संख्या जर विचारलेलं असेल म्हणजेच 35 पासून 55 पर्यंत, याचा अर्थ 35 धरला जाईल 55 त्यामध्ये धरला जाईल, विषम संख्या किती आहेत, तर पुन्हा तसंच घ्यायचं आहे फरक. भागाकारामध्ये 2 तर आहेच, चेंज कुठं झाला, विषम 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 असेल तर +1 करायचं, सम 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 असेल तरी +1 करायचं. आता यांचा डिफरन्स जर आपण पाहिला तर इथे किती आला आपलं, 20/2 + 1, याचा अर्थ 10 + 1 म्हणजेच 11 विषम संख्या 35 पासून 55 पर्यंत राहतील. 20. 38 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज करता शॉर्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, फरक भागिले 2 गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या. फरक याचा अर्थ मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, 88 + 38/2 वजाबाकी जर केली तर किती आली आपली, 50/2 म्हणजेच आली 25. हे राहिलेलं अजून गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या जर काढायचं असेल तर मागच्या टाईपमध्ये आपलं झालेलं आहे, 2 संख्यांमधला फरक +1. याचा अर्थ 88 आणि त्यानंतर 38 यामधला फरक जर काढला तर 50 + 1 म्हणजे किती आला, 51. म्हणजेच 38 पासून 88 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत, 51. ते टाका या ठिकाणी गुणाकारामध्ये. गुणाकार 25 जर आपण 51 मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी येतं 32/13 म्हणजे 3213. मग 38 पासून 88 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर 3213. 21. 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत. आतापर्यंत आपण कसं दिलं होतं, दोन्ही सम किंवा दोन्ही विषम. या ठिकाणी तुम्हाला दिला 1 विषम 1 सम. जेव्हा तुम्हाला किती समसंख्या असं विचारलेलं असतं तेव्हा एकतर ह्या दोन्ही तुम्हाला सम पाहिजे आपल्या सूत्रानुसार किंवा दोन्ही विषम पाहिजेत. मग या ठिकाणी 3 असेल तर 3, 28 असेल तर याला आपण तात्पुरता काय घेऊ, 29 घेऊन टाकू. सूत्रामध्ये बसण्याकरता दोन्ही आता विषम विषम आपण केलेलं आहे. मग विषम विषम जर असतील तर त्या ठिकाणी विषमच्या दरम्यानच्या कोणत्या संख्या पाहिजे, समसंख्या. म्हणून समसंख्या मागचं सूत्र आठवा, समसंख्या बरोबर फरक भागाकारामध्ये 2. मग फरक याचा अर्थ 29 + 3/2 या ठिकाणी 2. आता 29 मधून जर आपण 3 काढले तर उरले 26/2 म्हणजेच किती आलं, 13. 3 ते 28 पर्यंत एकूण समसंख्या किती असायला पाहिजे, तर 13. 22. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 13 पूर्ण भाग जाईल. तर 1056 आहे तर 1056 आपण लिहून टाकू, त्याला 13 भागू. 13 जर भागलं तर पहिला भाग जाईल आपला 8 चा,
13 आठी 104 होतात, वजा बाकी जर केली तर उरला 1, त्यानंतरचा वरचा 6 खाली घ्या याला इथे 6, पुन्हा 13 एक 13, 16 जर 13 काढले तर उरले 3, ही झाली आपली बाकी। मग कोणती लहानात लहान संख्या वजा करायची, तर ती संख्या बरोबर जो काही आपला भाजक असतो त्या भाजक मधून बाकी काढून टाकायची। भाजक वजा बाकी याचा अर्थ भाजक किती आहे आपला 13 वजा बाकी 3, वजा बाकी किती आली 10, म्हणजेच ती लहानात लहान संख्या कोणती असायला पाहिजे 10 असायला पाहिजे। 23 संख्या पुन्हा 30 घेतली आपण 1056, 1056 मधून कोणती लहानात लहान संख्या आता लिहिलाय आपण वजा करावी, म्हणजेच 13 ने त्या संख्येला पूर्ण भाग जाईल। पद्धत पूर्ण तशीच आहे, 1056 ला 13 ने भागायचं, 13 ने जर भागलं तर 13 आठी 104, मायनस जर केलं तर उरलं किती 1, नंतरची संख्या खाली घ्या 6, 13 एक 13, बाकी उरले 3, जी काही बाकी उरली ती संख्या आपलं काय उत्तर राहील। नंबर 24 यामध्ये तुम्हाला दिलं आहे 54 अधिक 54 गुणिले 45, पूर्ण गुणाकार करणे आणि बेरीज करणे असं अपेक्षित नाही, संख्या मोठ्या मोठ्या दिलेल्या असतील यापेक्षा अजून वेळ खाण्याकरता या प्रकारचे प्रॉब्लेम्स राहतात। असा प्रॉब्लेम दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काहीतरी क्लू सोडलेला असतो, सामायिक कोण आहे दोन्ही पदामध्ये, बरोबर अधिक चिन्हाच्या आधीचं एक पद अधिक चिन्हाच्या नंतरचं एक पद, दोघांमध्ये कॉमन आहे 54, मग या ठिकाणी घ्या 54, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये हा 54 गेला या पदातला, उरला काय 55, अधिक आहे तर या ठिकाणी अधिक, हा 54 गेला उरला काय ठिकाणी 45, 54 ॲज इट इज दोघांची बेरीज जर केली तर 100, 100 गुणाकारामध्ये 54 याचा अर्थ 5400, म्हणजेच यांच्या गुणाकाराची बेरीज आपली किती आहे 5400। 25 5 पूर्ण भाग जाणाऱ्या 1 पासून 100 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, म्हणजे 5 चा पाढा 100 पर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे, त्यांची बेरीज करायची। आता याकरता बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या, एकूण संख्या 5 चा पाढा जर म्हटलं तर 5 एक 5, 5 2 10, 5 3 15 असं करत करत कुठपर्यंत 100 पर्यंत। पहिली संख्या कोणती राहणार 5, शेवटची संख्या कोणती आहे 5 च्या पाढ्यामध्ये 100 दिलेली आहे, छेदामध्ये 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या त्या तुम्हाला मोजाव्या लागतील। जर या संख्या पूर्ण आपण मोजल्या तर त्या येतील आपल्या कम्प्लिटली 20, वरची बेरीज झाली आपली 105 भागाकारामध्ये 2 गुणाकारात 20, भाग जर तोडला तर 2 एक 2 2 10 20, याचा अर्थ 105 गुणिले 10, म्हणजे 1050 ही झाली या सर्व संख्यांची बेरीज। 26 3 4 8 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील, या ठिकाणी 1 2 3 4 आहे 4 अंकी, आता या प्रकारचं गणित असेल तर संख्या तयार करत बसायचं आपल्याला नाही आहे, किती संख्या आहेत 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहेत, 4 अंकी संख्या तयार करायची आहे, उलटं लिहायचं 4 पासून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 5 अंकी म्हटलं तर पुन्हा 5 पासून उलटं 1 पर्यंत, यांचा गुणाकार केला म्हणजे फायनल आन्सर 4 3 12 12 2 24 24 1 24, याचा अर्थ किती संख्या तयार होतील तर यापासून एकूण 24 संख्या आपल्याकडे तयार होतील। 27 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग ... किती काही संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची असेल तर त्याकरता सूत्र केअरफुली लक्षात घ्या थोडस। शेवटची संख्या पहा, शेवटची संख्या कोणती आहे 7 आहे या ठिकाणी, मग लिहायचं 7, त्यानंतर गुणाकारामध्ये याच्या समोरची संख्या लिहायची 8, काय केलं आपण वर्गांची बेरीज कंटिन्युअस वर्ग असतील तर ती शेवटची संख्या लिहिलेली आहे गुणाकारामध्ये, याच्या समोरची संख्या 7 च्या नंतर 8 आहे, गुणाकारामध्ये या दोघांची बेरीज किती आली 15,
आणि छेदात परमनंट 6 सगळ्याच गणितामध्ये. आता याचं कॅल्क्युलेशन मध्ये या सर्वांची काय झाली आपली बेरीज. 3 जर भागलं तर 3 × 2 = 6, 3 × 5 = 15, 2 × 1 = 8. गुणाकार जर केला तर 4 × 5 = 20, गुणाकारामध्ये 7, याचा अर्थ 140 या सर्व संख्यांच्या वर्गांची काय असेल बेरीज. 28. आता 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, घन असलेल्या संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. त्याकरता सूत्र पुन्हा लक्षात ठेवायचं, बेरीज बरोबर शेवटची संख्या जशीच्या तशील्या गुणाकारामध्ये समोरची संख्या 11, छेदामध्ये 2 आणि कंसाचा वर्ग. हे झालं आपलं घन असेल आणि त्यांची जर बेरीज असेल तर त्याकरता शॉर्ट फॉर्म्युला, शेवटची संख्या गुणाकारामध्ये समोरची संख्या भागिले 2 आणि या कंसाचा वर्ग. याला जर आपण सोडवलं तर 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 11 × 5 = 55 आणि कंसाचा वर्ग. शेवटी 5 असेल तर वर्ग करण्याची पद्धत आपली झालेली आहे, 5 × 5 = 25, शेवटी 5 असेल तर. आधीची जी काही संख्या असेल त्याच्या समोरची संख्या घ्या 6 × 6 = 30, याचा अर्थ 55 चा वर्ग किती आला आपला 30 × 25, म्हणजेच या सर्व घनांची बेरीज झाली आपली 3025. नंबर 20, 38 ते 88 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलेलं आहे. मग समसंख्यांची बेरीज बरोबर दिलेल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांची बेरीज, भागाकारात 2 आणि गुणाकारामध्ये एकूण समसंख्या बेरीज. याचा अर्थ पहिली संख्या 38 आहे, नंतरची 88 आहे, भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये एकूण समसंख्या, ह्या कशा काढायच्या आपण पाहिलेल्या आहेत. 38 पासून 88 पर्यंतच्या समसंख्या, सम पासून सम किंवा विषम पासून जर विषम दिलेलं असेल तर त्याकरता सूत्र, या दोघांमधला फरक भागिले 2 + 1, दोघांमधला फरक 88 − 38 / 2 = 1, या दोघांची वजाबाकी जर आपण केली तर 50 × 2 = 1, म्हणजेच 26 टोटल कॅल्क्युलेशन राहील. तर मग एकूण समसंख्या किती झाल्या तर 26. मग याचं कॅल्क्युलेशन, 38 आणि त्यानंतर 88 यांची जर आपण बेरीज केली तर 8 × 8 = 16, 7 चाला 1, 8 × 3 = 11, 12 छेदात 2 गुणाकारामध्ये 26. भाग जर तोडला तर 2 × 2 = 12, 2 × 3 = 6, याचा अर्थ 63 × 26. गुणाकार करून घेऊ, 26 × 63, गुणाकार जर आपण केला तर 3 × 18, 7 × 1 = 6, 6 × 1 = 7, पुन्हा 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 6 × 6 = 36, 6 हच्चाले तुमचे 3, 7 × 2 = 12, 3 = 15, 8 × 6 = 12 × 1 = 13, 3 × 7 = 1, 6 × 1, याचा अर्थ टोटल ॲन्सर आलं आपलं 1638. म्हणजेच 38 ते 88 पर्यंतच्या जेवढ्या समसंख्या असतील त्यांची बेरीज किती आली 1638.